आपल्याला एका घटनेविषयी माहिती घ्यायची आहे, तरी रेता उभी राह. तुझ्या शाळेपासून घराचं अंतर कसं आहे बाई? दूर आहे. शाबास, छान. जानवी उभे राह. तुझ्या घराच्या जवळ काय आहे? झाडे आहे. तर आज आपण जवळ दूर या घटकाविषयी माहिती घेऊ. बस खरे आपल्या शाळेच्या जवळ उभारा सारख आपल्या शाळेच्या जवळ काय आहे? कोणाचं मंदिर आहे? ते महादेवाचं मंदिर आहे. शाळेपासून कसं आहे ते? दूर आहे. छान. बस बाळा खाली उभारा. जानवी आपल्या बोर्डवर आपण काय काढलेलं आहे? सूर्य काढलेला आहे. सूर्य कसा आहे? जवळ आहे की दूर आहे? दूर आहे. शाबास. बस खाली अमुरे उभे राहा. हे काय आहे पंखावर? झाड आहे. झाडाजवळ काय आहे? हा पक्षी कसा आहे? जवळ आहे. आणि तो पक्षी कसा आहे? दूर आहे. अगदी छान. बस खाली प्रिया उभी राहा. बोर्डवर काय काय दिसत? सर्व चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे. तर या चित्रामध्ये झाडाच्या जवळ काय आहे? फूल आहे. आणि त्या झाडापासून दूर काय आहे? फूल आहे. फुले आहे. एकापेक्षा जास्त आहे. पुन्हा आपण याला काय म्हणायचं? फुले आहे. अगदी बरोबर. बस खाली लिंग आहे उभे राहा. हा पक्षी कसा आहे झाडापासून? दूर आहे. आणि सूर्य कसा आहे झाडापासून? दूर आहे. म्हणजे आपल्याला झाड, पक्षी, सूर्य याची अगदी दूर आणि जवळ हे लक्षात येतं. आता त्यानंतर मी तुम्हाला एक वस्तू दाखवतो, आपण त्याचं नाव सांगायचं. ही वस्तू कोणती आहे? मोबाईल. कुणाच्या हातामध्ये आहे? माझ्या हातामध्ये आहे. आता हा मोबाईल मी काय करतो? टेबलवर ठेवला. हा मोबाईल माझ्यापासून कसा गेला? आता तो दूर गेलेला आहे. म्हणजे तो दूर आहे. आता माझ्या हातामध्ये कोणती वस्तू आहे? पेन. पेन कुणाजवळ आहे? माझ्याजवळ आहे. आता मी हा पेन प्रियाला दिला. प्रिया इकडे ये आणि आपल्या जागेवर जा. प्रिया पेन घेऊन कुठे गेलेली आहे? माझ्यापासून लांब गेलेली आहे. लांब म्हणजे कस? दूर गेलेली आहे. त्यानंतर माझ्या हातामध्ये हे कोणती वस्तू आहे? डस्टर आहे. आपण हे डस्टर काय करू? त्याच्या जवळ. हे डस्टर कुणाजवळ आहे? आता साई कडे दिलेलं आहे. म्हणजे तो त्याच्या जवळ आहे. साईला हा डस्टर आता कुठं ठेवलेला आहे? टेबलवर. टेबलवर ठेवला म्हणजे हा डस्टर त्याच्यापासून कसा आहे? आता दूर आहे. छान. तुम्हाला दूर आणि जवळ लक्षात आलं का? आपण आता आपल्या शाळेमध्ये उभे आहोत, परंतु शाळेपासून गुणवारा नदी कशी आहे रे? जवळ आहे की दूर आहे? कोण सांगे? कशी आहे? दूर आहे. अगदी छान. शाबास. नमस्कारी सार्थक. तुम्हाला ही खुर्ची तुझ्या जवळ आहे की दूर आहे? दूर आहे. तू कुणाजवळ उभा आहेस आता? प्रिया. तुझ्या जवळ आहे की दूर आहे ती? जवळ. म्हणजे या घटकातून आपल्याला जवळ आणि दूर हे तुमच्या लक्षात आलं का? उद्या घरी गेल्यानंतर आपण सर्वांनी आपल्या
जवळ असणाऱ्या वस्तू आणि आपल्यापासून दूर असणारी वस्तू, झाड, पक्षी, प्राणी याची सर्व माहिती पुढे येताना घेऊन या. धन्यवाद.